वक्तचा खरा अर्थ असा आहे की ही एक चॅरिटी आहे जे गरजूंना भेटली पाहिजे, त्यासाठी हे महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंटनं 1995 वफ ॲक्ट जो निर्माण केला त्याच्या अंतर्गत आम्ही हे काम करत असतो. तर सद्य परिस्थिती ओढू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी बेकायदेशीररित्या 7-12 नावं बदलून त्या ठिकाणी ताबा घेण्याचं चालू आहे आणि तिथे लोकांना धमकवण्याचा प्रयत्न सगळा चालू असताना कायद्यानुसार आम्ही ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुरू केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे CEO मोहिद्दीन तहसीलदार या साहेबांनी कायद्याच्या अनुसार Section 52A Wakf Act 1995 अंतर्गत 18 लोक आणि गव्हर्नमेंटचे अतिरिक्त डिव्हिजनल कमिशनर अमित अनिल राठोड यांना आणि तळेगाव डंबरे सब रजिस्ट्रार आणि खरेदी जे साठेगत केलं म्हणून यांना कायदेनुसार त्यांना नोटिसा 4 आठवड्यात उत्तर देण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आले. तर 4 आठवड्यात नोटिसा पाठवून उत्तर नाही मिळालं तर त्यांच्या सगळ्या लोकांच्यावर Section 52A याच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेला हा गोंधळ कारोबार कसा थांबवावा आणि थांबवण्यासाठी जे काही प्रयत्न आम्हाला करावे लागतील ते आम्ही कायद्याच्या अनुषंगाने करणार आहोत. आणि तसेच या प्रकरणात वक्फ ट्रायब्युनलमध्ये प्रकरण प्रलंबित असताना सुद्धा याकडं कोणी लक्ष देत नाही ते आणि कोणतीही कारवाई करण्याच्या अगोदर कायद्याचा उल्लंघन करण्याचा सगळीकडे प्रयत्न चालू आहे. तसेच पुण्यामधील एक प्रकरणही पुण्यामधील आलमगीर मस्जिद ट्रस्ट कोंढवा बुद्रुक या ठिकाणी सुद्धा तहसीलदार साहेबांनी ऑर्डर दिलेली होती की इनामुर्ग 3 ही त्यावर नोंद करावी आणि ट्रस्टचं नाव त्यावर आलं पाहिजे. परंतु शासनाच्या रेव्हन्यू डिपार्टमेंटच्या काही लोकांनी 13 एप्रिल 2016 गव्हर्नमेंटचा GR हा अर्धा इम्प्लिमेंट करून केला असल्यामुळं तिथंसुद्धा अतिक्रमणे फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच सांगली विटा मुक्त आहे तिथंसुद्धा 6 एकरची प्रॉपर्टी जी आहे ती देवस्थान प्रॉपर्टी प्रायव्हेट लोकांच्या नावावर MRTच्या अधिकाऱ्यांनी ट्रान्सफर करून टाकलेली आहे. त्याचप्रमाणे वडोबुद्रुकजवळ भीमा कोरेगाव धानोरी या ठिकाणी सुद्धा या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी 7-12 चुकीच्या नोंदणी करून लोकांना रेव्हेन्यू बाबतीत जास्त माहिती नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन अशी कृत्ये ही लोक देशाचं आणि समाजाचं नुकसान करणारी लोक आहेत. त्यांच्या